नमस्कार या नवी व्हिडिओमधून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तपास सेट परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचं पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यूजीसी नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सीद्वारे तर ही सेट परीक्षा आयोजित केली जाते तर पा रविवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे परीक्षा मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव औरंगाबाद नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि पणजी गोवा या केंद्रावरती पा घेण्यात येणार आहे आता या परीक्षेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचे असतील तर अर्ज केवळ फक्त ऑनलाईन पद्धतीने हे स्वीकारले जाणार आहेत त्यासाठीची वेबसाईट या ठिकाणी पहा एसटी टी पी एस सेट एक्झाम डॉट युनिफुने डॉट एसी डॉट इन तर ही वेबसाईट आहे आता सध्या ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले नाहीत परंतु ऑनलाईन अर्ज हे संकेतस्थळावरती जी आपण वरती वेबसाईट सांगितली त्या संकेतस्थळावरती सतरा मेपासून सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि दहा जून दोन हजार एकवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करण्यासाठी उपलब्ध असतील तपा ज्यांना सेट एक्झामिनेशन द्यायची असेल तर त्या सर्वांनी संकेतस्थळावरती सतरा तारखेला अकरा वाजता भेट देऊन आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज हा संगणकावरती ऑनलाईन पद्धतीने अचूक भरायचा आहे आणि अर्जाची प्रिंट ही स्वतःकडे जतन करून ठेवायची आहे ती कोणत्याही ठिकाणी आपल्याला परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले वि पुणे विद्यापीठ या ठिकाणी पाठवायची नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने भरून आपण फी पेमेंट करायचं आहे आणि त्या ठिकाणी पा पुढे फॉरवर्ड करायचं आहे को त्यानंतर सेट परीक्षेसाठीचं परीक्षा शुल्क तर पहा ओपन कॅटेगरीसाठी एकूण आठशे रुपये प्रक्रिया शुल्कासह पैसे भरावे लागतील आणि इतर मागासवर्गीय भटक्या व विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्गीय ज्यांच्याकडे उन्नत आणि प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर ते त्यांच्यासाठी आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी विकलांग प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि तृतीय पंथी किंवा अनाथ या सर्वांसाठी सहाशे पन्नास रुपये प्रक्रिया शुल्कासह फी असेल त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाची टीप आहे की उन्नत आणि प्रगत गटात न होणाऱ्या उमेदवारांसाठी म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादेसंबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय या संदर्भासाठी पाहायचा आहे आणि या संदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय हे बंधनकारक असतील साठी म्हणजे अलीकडे एन सी जे उत्पन्न असेल तर त्यासाठीचा शासन निर्णय पाहूनच एनसीएल आपल्याला काढावं लागेल म्हणजे तुमचं तेवढं उत्पन्न बसत आहे किंवा नाही तर हे पाहूनच तुम्ही त्याप्रमाणे पहा अर्ज करायचा आहे कारण पहा बऱ्याच जणांकडे एन सी एल आता नसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अर्ज भरत असताना एन सी एल आहे असं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरणार आहात परंतु ज्यावेळेस एन सी एल तुम्ही काढाल त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी यायला नको तर त्यासाठी शासन निर्णय पाहूनच आपण अर्ज भरायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी जी फी आहे तर ती फक्त क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारेच पहा भरायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याची जी काही रिसिट असते किंवा जो काही एस एम एस असतो तर तो पास जतन करून ठेवायचा आहे पास सेव्ह करून ठेवायचा आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेमेंट अपडेट होत नाहीत आणि नंतर पाच सेट परीक्षेने शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण परीक्षा फी भरून सुद्धा जर आपलं नाव आलं नाही तर त्यावेळेस पा आपला विद्यापीठ आपला जो काही एस एम एस असतो किंवा ट्रान्झॅक्शन केल्याचा जो काही पुरावा असतो तर तो, तो मागून घेते त्या ईमेल वरती तुम्हाला तो, तो पुरावा सेंड करावा लागतो आणि त्याने त्याच्यानंतर तुम्ही फी भरलेली आहे तर असं ग्राह्य धरलं जातं त्याच्या त्यामुळे तुम्ही कोणत्याही ऑनलाईन प्रक्रियेने पैसे जरी भरले तरी सुद्धा त्याचा जो काही एस एम एस आहे तो तर तो तुम्ही जपून ठेवायचा आहे पास सेव्ह करून ठेवायचा आहे नंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदा सेट परीक्षा देणार असाल तर या सेट परीक्षेचं माहिती पत्रक आणि अभ्यासक्रम कोणकोणता अभ्यासक्रम असतो तर तो, तो अभ्यासक्रम जर तुम्हाला पाहायचा असेल तर पहा सेट एक्झाम युनिफनी डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावरती यायचा आहे आणि या ठिकाणी येऊन तुम्हाला या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहायला मिळेल या, या ठिकाणी सर्वात महत्वाची एक सूचना आहे टीप आहे की जे विद्यार्थी आधीच एखाद्या विषयामध्ये जर सेट परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर त्यांना परत त्याच विषयामध्ये सेट परीक्षा देता येणार नाही म्हणजे जर तुम्ही मराठी विषयामध्ये सेट परीक्षा आधी दिली असेल ती उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला आता त्याच मराठी विषयामध्ये सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही किंवा ती परीक्षा देता येणार नाही तर अशा प्रकारे काही सूचना आहेत या ठिकाणी आणि जी काही फी आहे तर ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं परीक्षा कधी होणार आहे तर या संदर्भातील माहिती आणि अर्ज कधीपासून सुरू होतील तर ते सतरा तारखेपासून सुरू होणार आहेत या संदर्भातील महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम जर पाहायचा असेल तर पास सेट एक्झाम युनिफोनी डॉट ac.in डॉट तर या वेबसाईटला तुम्ही भेट द्यायचे आहे तर पाहि या वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पा अपडेटेड सिलेबस तर पहा हा टॅब आहे याच्यावरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला तुमच्या तुम्हाल विषयाचा आणि इतर जो का जनरल विषयाचा सिलेबस आहे तर तो या तु ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही तो सिलेबस पहा या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे तुमचा जो विषय असेल पहा मराठी विषय असेल तर त्याचा सिलेबस तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि जो का जनरल पेपर असतो तर पहा जनरल पेपर सर्वांना कंपल्सरी असतो पेपर एक आणि पेपर दुसरा हा तुमचा जो ऑप्शनल विषय असेल त्या ऑ त्या ऑप्शनल विषयाचा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी पा विषयानुसार पाहायला मिळेल तर हा सिलेबस तुम्ही सर्वांनी डाउनलोड करून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे जे ते विद्यार्थी नव्याने परीक्षा देणार आहेत त्यांनी अशा प्रकारे सेट एक्झामिनेशन ही सव्वीस सप्टेंबर एकवीस रोजी होणार आहे ते या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पा तर सतरा तारखेला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने आपल्याला फिल अप करायचा आहे तुम्ही स्वतः तो फिलअप करू शकता पा तर पाच सतरा तारखेला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरू झाल्यानंतर अर्ज कशा पद्धतीने भरायचा तर या संदर्भातील माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा पाहूया तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जसे जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत तो धन्यवाद